विद्यार्थी मित्रांनो आज आपण सातवी गणित संच सात अभ्यासणार आहोत यामध्ये आपल्याला एकरूप कोणांच्या जोड्या लिहिण्याचा अभ्यास करायचा आहे पा दोन कोणांना एकरूप कोण आपण कधी म्हणू शकतो जेव्हा दोन कोणांची मापे समान असतात तेव्हा त्या दोन कोणांना एकरूप कोण म्हणतात उदाहरणार्थ या दिलेल्या आकृत्यांमध्ये हा कोण डी ओ सी तीस अंशाचा आहे आणि या चौथ्या आकृतीमध्ये कोण यल यम यन हा सुद्धा तीस अंशाचा आहे म्हणजे या दोन कोणांची मापे समान आहेत म्हणजेच हे दोन कोण एकरूप आहेत असं आपण म्हणू शकतो आणि एकरूपतेचं चिन्ह वापरून आपण ते लिहू शकतो कोण डी ओ सी एकूप कोण यम यन प्रकारे आपल्या लक्षात आलं की जेव्हा दोन कोणांची मापे समान असतात तेव्हा ते दोन कोण एकरूप असतात आणि मग या ठिकाणी जे आपल्याला चार आकृत्या दिलेल्या आहेत त्यावरून आपल्याला सर्व एकरूप कोणांच्या जोड्या लिहायच्या आहेत पहिल्या आकृतीचे आपण सविस्तर निरीक्षण करूया या पहिल्या आकृतीमध्ये हा कोण ए ओ सी जो आपल्याला दिसतोय त्या कोणाचा कोण दुभाजक या ठिकाणी आपल्याला दिलेला आहे हा किरण ओबी जो आहे तो कोण ए ओ सी चा दुभाजक आहे म्हणजेच किरण ओबीमुळे आपल्याला जे दोन कोण मिळाले वरच्या बाजूला मिळाला कोण ए ओ बी आणि खालच्या बाजूला मिळाला कोण बी ओ सी हे दोन्ही कोण समान असणार कारण किरण ओबी हा त्या कोण एओ सी चा कोण दुभाजक आहे मग आता वरच्या कोणाचं माप आपल्याला किती दिलंय पंचेचाळीस अंश म्हणजे हा जो खालचा कोण आहे तो सुद्धा तेवढाच असणार म्हणजेच पंचेचाळीस अंशाचा म्हणजे हा कोण बी ओ सी जो आहे तो सुद्धा पंचेचाळीस अंश मापाचा आहे मग आता पहा एकरूप कोणांच्या जोडी आपण लिहायला सुरुवात करूया पहिली जोडी आपल्याला कोणती मिळू शकेल कोण ए ओ बी या कोणाचं माप पंचाळीस आहे आणि बी ओ सी या कोणाचं सुद्धा पंचेचाळीस आहे म्हणजेच कोण बी एकरूप कोण बीओ सी ही आपल्याला पहिली जोडी मिळेल त्यानंतर दुसरी जोडी बघूया कोण ए ओ बीचं माप पंचाळीस जसं आहे त्याचप्रमाणे कोण आर एस टी पहा हा सुद्धा पंचाळीस अंशाचा आहे म्हणजे ही दुसरी जोडी मिळेल कोण ए ओ बी एकरूप कोण आर एस टी त्यानंतर तिसरी जोडी आपण शोधूया खालचा कोण घ्या कोण बी ओ सी हा सुद्धा पंचाळीस अंश मापाचा आहे आणि कोण आर एस टी हा सुद्धा पंचाळीस आहे म्हणजे ही आपली तिसरी जोडी होईल कोण बी ओ सी एकरूप कोण आर एस टी त्यानंतर चौथी जोडी आपण शोधूया पहा हा पूर्ण कोण एओसी जर आपण विचारात घेतला तर किती अंशाचा मिळेल हा वरचा कोण पंचाळीसचा आहे खालचा पण पंचाळीसचा आहे म्हणजे पंचेचाळीस अधिक पंचाळीस म्हणजेच कोण एओसी नव्वद मापाचा होईल आणि हा क्यू आर सुद्धा किती मापाचा दिलेला आहे नव्वद मापाचा म्हणजेच ही आपली चौथी जोडी होईल एकरूप कोणांची कोण एओसी एकरूप कोण पी क्यू आर दोन्ही कोण नव्वद मापाचे त्यानंतर आणखी एक जोडी आपल्याला शोधता येईल पाचवी जोडी कोण डी ओ सी हा तीस अंशाचा सा कोण आणि इकडे कोण यल एम यन हा सुद्धा तीस अंशाचा कोण म्हणजे हे दोन कोण सुद्धा आपल्यालेकरूप घेता येतील दिल, सुरुवातीलाच आपण ते लिहिले होते प्रत्येकी तीस मापाच्या असल्यामुळे असे आपल्याला या दिलेल्या चार आकृत्यांमधून एकरूप कोणांच्या पाच जोड्या मिळणार आहेत चला आपण वहीमध्ये या सर्व एकरूप कोणाच्या जोड्या लिहूया सरावसंच सातच्या प्रश्न एक मध्ये आपल्याला एकरूप कोणाच्या जोड्या लिहायच्या आहेत आणि आताच आपण जे निरीक्षण केलं आकृत्यांचं त्यावरून एकरूप कोणाच्या आपल्याला पाच जोड्या मिळणार आहेत त्यामध्ये पहिली जोडी आहे कोण ए ओ बी एक कोण बी ओ सी या दोन्ही कोनांचं माप पंचेचाळीस अंश आहे दुसरी जोडी कोण ओ बी एकरूप कोण आर एस टी या दोन्ही कोनांचं माप सुद्धा पंचेचाळीस अंश आहे तिसरी जोडी कोण बी ओ सी एक कोण आर एस टी या दोन्ही कोणांचं माप सुद्धा पंचेस अंश आहे चौथी जोडी कोण ए ओ सी एक कोण पी क्यू आर या दोन्ही कोणाचं माफ नव्वद अंश आहे पाचवी जोडी कोण डी ओ सी एकरूप कोण यल यम यन या, या दोन्ही कोणाचं माफ तीस अंश आहे यासोबतच सरावसनच्या सातचा अभ्यास पूर्ण झाला यामध्ये आपण एकरूप कोणांच्या जोड्या लिहिल्या आणि त्यामध्ये आपण पाहिलं जर दोन कोणाची मापे समान असतील तर त्यांना एकरूप कोण म्हणतात पुढच्या व्हिडिओमध्ये आपण सरावसनच्या आठचा अभ्यास करूया थँक्यू